काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मस्त पाऊस, हवेतला गारवा आणि मनाला उब देणारा हा आलं घातलेला चहा. तुम्हाला कुठली भाजी आवडते? आमच्या बाबांना श्रावणात ना नेहमी फळभाज्या खायला आवडतात. तुमची आवडती भाजी कुठली ते विचारतोय. म्हणजे असं मला पटकन सांगता नाही येणार आहो, कारण काय ना आजपर्यंत मला काय आवडतं असं कोणीच विचारलं नाहीये मला. काय आई किती उशीर, तुला माहितीये तुझ्यामुळे किती प्रॉब्लेम झालेत. म्हाताऱ्या सासऱ्याची पर्वा नसेल तर सांग, माझ्या घरात मीच जड झालो असेल तर जातो कुठेतरी. नाही तसं नाही, मारून टाक मला, वैसुटची. काल मला उशीर झाला ना घरी यायला, म्हणून माझे सासरे खूप रागावले. आता ना ते बागेत जाऊन बसलेत म्हणे. त्यांनी काही खाल्लंय का? नाही ना, म्हणून काळजी वाटते. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यासाठी असा मस्त मऊ भात लावलाय, फोडणीचं वरण केलंय. मऊ भातावर अशी छान लोणकड्या तुपाची धार. पण एवढं सांगितल्यावर तिथे येतील का? शेफ आहे मी, माझ्यावर विश्वास ठेवा. आई हे काय घातलंयस तू, आणि हे असे का केस आहेत, किती लाऊड आणि फ्लॅशी वाटतंय. आपण शेजाऱ्यांकडे जेवायला चाललोय, ती साडी बदलून ये आधी. सोहम काय बोलतोयस तू? अगं हे सगळं नाही शोभत तिला. तू अभिजित राजेंचा प्रोग्राम बघतेस ना रोज? अगं नुसतं बघते काय, त्यांनी सांगितलेलं सगळं लिहून पण घेते आणि त्यातलं चांगलं चुंगलं करून सासऱ्यांना खायला घालते. तो शो तर ना खूपच मस्त आहे. त्यात काय झालं, सगळा दिखावा असतो मोठ्या माणसांचा, शोबाजी नुसती. असं काही नाही हो प्रज्ञा, ते अभिजित राजे स्वभावाने किती चांगले आहेत ना. आपण उगीच कशाला कोणाला तरी नावं ठेवायची नाही का. अहो ती भेंडी कशी दिली? 20 रुपये पाव. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग मॅरी, ऑल सेट? येस सर. मी आताच त्यांना सगळ्या इन्स्ट्रक्शन देत होते. गुड सर, तुम्ही स्वतः फूड तयार करणार आहात त्या हसावरी कुलकर्णींसाठी? येस ऑफकोर्स. आय नो मॅडिक, आज भोपळ्याची भाजी, भोपळ्याचे काप, भोपळ्याचं रायतं, भोपळ्याचा हलवा, भोपळ्याचं क्रेमरुले येत नाही मला, नाही तर तेही बनवलं असतं. आसावरी मॅडमना लाल भोपळा आवडतो. आई 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 अहो तुम्ही अजून आतमध्ये काय करताय? अगं तूच म्हणाली होतीस ना काहीतरी खास करून द्या म्हणून, म्हणून म्हटलं भोपळ्याचे गार्गे करूया. आई मी टेस्ट करू? हो बघ ना, सावकाश गरम आहे. मस्त झालाय हो. अगं पण तेवढे जगप्रसिद्ध शेफ आहेत, ते वेगवेगळ्या देशात फिरले असतील, वेगवेगळं खाणं त्यांनी खाल्लं असेल, त्यांच्यासाठी असे साधे घारगे घेऊन जाणं बरं दिसेल की नाही कोणास ठाऊक बाई. का नाही दिसणार, त्यांनी पण तुम्हाला साधा भोपळाच दिला होता ना, तो बरोबर दिसला ना, दिसेल. अगं पण मला भोपळा आवडतो, आता हे घारगे त्यांना आवडतायत की नाही कोणास ठाऊक. का नाही आवडणार, मस्त झालेत हे, खरंच चांगले झालेत. आणि तसंही कोणाकडे जाताना रिकाम्या हाताने जाणं बरं दिसतं काय. तुम्ही एक काम करा, हे गार्गे एका डब्यात भरून घ्या, आपण त्यांना ते देऊया. आणि आता शंका कुशंका अजिबात नको, पटकन तयार व्हा ना आई, आपल्याला निघायचं आहे. हो हो, बस एवढे चार तळले की झालं. तर आम्ही जे म्युझिक लावायला सांगितलंय ते लावा. आसावरी मॅडम कधी येतील? ओके मॅम, त्यांच्याकडे आले वाटत. वेलकम मॅम, वेलकम टू ऑफिस किशन. प्लीज या, प्लीज या, या प्लीज या.
हॅव अ सीट प्लीज. अहो आम्ही ना चौघ आहोत. चौघ मीन्स हो हो गॉड. दोन चेअर सांगा ना पटकन. हॅव अ सीट प्लीज. अहो वेलकम मॅम. वेलकम वेलकम सर. वेलकम ग्रँडपा. स्वयंपाक करता करता स्वागत आला आलात काय? व्हॉट केसांचे मसाले अजून तसेच आहेत. कुठे कुठे मसाला? लाल लाल झालेत केस बाई. काय काय असं बरी तू अभिजित राजेंचा प्रोग्राम बघतेस ना रोज? अगं नुसता बघते काय, त्यांनी सांगितलेलं सगळं लिहून पण घेते आणि त्यातलं चांगलं चुंगलं करून सासऱ्यांना खायला घालते. तो शो तर ना खूपच मस्त आहे. त्यात काय झालं? सगळा दिखावा असतो मोठ्या माणसांचा, शोबाजी नुसती. असं काही नाही हो प्रज्ञा, ते अभिजित राजे स्वभावाने किती चांगले आहेत ना. आपण उगीच कशाला कोणाला तरी नावं ठेवायची नाही का? अहो ती भेंडी कशी दिली? 20 रुपये पाव. मराठी महिने सांगा. चैत्र वैशाख मागे पुढे झाले चालतील. स्वतःच कॅलेंडर छापलंय वाटतं. रागवत नाही पण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असतं. ते नंतर काय हो, तुम्हाला आरोप मान्य आहे का? ऑफकोर्स येस मान्य आहे. ओके म्हणजे ती कसं असतं की थोडीशी पॅनिक होते, पॅनिक चा रिएक्शन. आता बाजू घेऊ नका. होय सॉरी पण मी इतके दिवस तुला सांगितलं नाही मी तुझ्यासाठी मुली पाहत होते. मी हिला तुझ्यासाठी सिलेक्ट केलंय. आता आनंद भाऊजींचं सुद्धा लग्न झालं आणि मला तरी असं वाटतं की असं कोणी एकटं राहू नये. हे बघा तुमचं काम झालेलं आहे, पैसे इथं आलेले बस. आता श्वान्याबरोबर उद्याच्या उद्या लगीन करून मोकळा होतो. गॅरीची मदत घ्यावी लागेल. व्हॉट गॅरीची? तू जेव्हा जाऊन त्याला सांगशील की पॅरट मला हॅरॅस करतोय, तू माझ्याशी लग्न करायची जबरदस्ती करतोय, तर तेव्हा तेव्हा गॅरीज तुला वाचवेल ना. त्यामुळे आपल्याकडे फक्त 24 आवर्स आहेत. त्यातल्या गरीब वस्तीत राहतो मी, मोलमजुरी करून 10-20 रुपये कमवतो दिवसाला. यु नो विथ पुअर पीपल स्ट्रेंज ना. आणि तू त्या वस्तीत यायचा तर काही संबंधच नाहीये. तुझा क्लास वेगळा ना. आता आता हा गुरुनाथ सुभेदार कसा फाटका राहतो हे बघायला तू येशील कशाला? त्यामुळे मी माझ्या जगात सुखी राहतो, तू तुझ्या जगात सुखी राहा. अरे आधी जेवण महत्वाचं आहे, नियम मोडला तर चालतो कधी कधी. तू ये. अगं नाही पण सुमीचा नियम मोडायचा म्हणजे म्हणजे तू येणार नाहीस का? नाही आता सुमी सांगते म्हणल्यावर यावंच लागणार आहे. मग मग काय, 5 मिनिटात तुझ्या घरी पोहोचावं लागणार आहे मला. पायलट तुझ्या गावावरनं माझ्या गावाला 5 मिनिटात कसं पोहोचणार तू? हे वेडे हाय गो. काय झालं? काय होणार? घुशी झाल्यात ना घरात, अख्खा घर पोखरून काढतील. काय बोलतोस इलिया ना? इलिया सरिताचं राग वाटत अजून माझ्यावरच केलं नाही. थोडे दिवस जाऊ दे, मग हे बघ सगळं व्यवस्थित होईल. आजपासून ह्या घरात मी गडी म्हणूनच वावरतलंय. काय झालं, काय करत होतस? जोपर्यंत कोंडाजी बाबा कोठडीतून बाहेर येऊन जंजिरात खुलेपणानं फिरत नाहीत आणि सिद्धीचा विश्वास संपादन करत नाहीत तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. बहिरजी काका. जी महाराज. कोंडाजी बाबांना मदतीची गरज लागेल, त्यासाठी तुम्हाला जंजिरात जायचं. तुम्ही हाईसा कोण आणि या जंजिऱ्यावरती काय करायला आहेस? हम नवाब सिद्दी हुजूर की कनीज है गुलाम. सोड सोड म्हणता ना, सोड मला जाऊ दे सोड. काय रे सकाळी सकाळी कटकट? अहो पप्प्यादान रंजिता वहिनींचं गावात बॅनर लावले सगळीकडे. तिला स्वतःची गाजवायची हौसच आहे, पण एक दिवस मीच तिचं तोंड काळं करणार लक्षात ठेव. अहो झालंय पप्प्यादा, सगळं कारणामुळं गावात बॅनरवर छापून आल्यात. अहो ताईसाहेब
बॅनर लागलेत. आम्हीच लावलेत ते. अहो ताई साहेब, तुमची समधी काळी कामत